आई म्हटल्यावरती आपसुकच डोळ्यासमोर काय येतं? आई म्हटल्यानंतर माझी स्वतःची आई म्हणजे तो देवच आहे माझ्यासाठी, म्हणजे आई वडीलच, आणि त्यांच्यामुळे तर मी आहे आणि म्हणून हे जग बघतोय. तर त्यांनीच जन्माला घातलं नसतं मला हे बघताही आलं नसतं, त्यामुळे मी खूप देवाचे आभार मानतो की त्यांच्या पोटी मला जन्म दिलास देवा. आई म्हणले की आईच आहे तुझं, आणि माझी आई नाही आहे. मी माझ्या प्रत्येक दिवसला सांगेन जपा आई बाबांना, जेव्हा असतात तर ते किंमत कळत नाही, जेव्हा जातात त्यांची पुण्य असते किंमत कळते काय, पण आपण ऐकायला आई बाबा कळतो. त्यामुळे आई माई माया आहे ती, पण नेहमी जेव्हा आईबद्दल बोलतो आपल्याला इथं वाटतं काय, आणि बाप हा जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम होतं आपल्याला बाप दिसतो, कारण बाप आपलं प्रॉब्लेम शिकून दिसतो आणि आई आपल्याला माया करणार असते. त्यामुळे दोघेही आपल्यासाठी दैवत असतात, पण मला माहिती आहे देव कुणी बघितलं का ना. माझ्या बाबतीत मी सांगू शकते की माझ्यासाठी आई बाबाच हे दैवत देवाही होते, आता येणार भविष्यात राहणार. त्यामुळे आता माझ्याकडे दोघं नाही आहेत, पण तुमच्याकडे असतील तर जपा. आई म्हटल्यानंतर काय सगळ्यांना तेच आठवतं, लहानपणापासून अगदी आत्तापर्यंत आणि इथून पुढं पण आपण कधीच मोठे होत नाही, आपण लहानच असतो. कधी आपण किंवा आईला आई वडिलांना कधी आपण आपल्याकडं आपल्या घरी राहते म्हणून सांगू शकत नाही, आपणच तिच्या घरी राहतो असं सांगू शकतो.